राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवलेल्या कुस्तीपटू राहुल आवारे याचं पुण्याच्या लोहगाव विमानतळावरती जल्लोषात स्वागत करण्यात आलं. त्याचे अनेक चाहते यावेळी उपस्थित होते. राहुल आवारे यानं यंदाच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 57 किलो वजनी गटात कॅनडाच्या स्टीफन ताकाहाशीवर 15-7 अशा फरकानं मात करत सुवर्णपदक पटकावलं. यासंदर्भात समाधान व्यक्त करताना त्यांनी सांगितलं की राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक जिंकावं अशी इच्छा माझे गुरु हरिश्चंद्र बिराजदार आणि काका पवार यांची होती. त्यांची इच्छा मी पूर्ण केली आहे. यापुढेही भारतीयांच्या अपेक्षेला खरा उतरण्याचा प्रयत्न करेन. खरं तर तयारी मी आजची नव्हती, 10 वर्षापासून मी या पदकासाठी प्रयत्न करत होतो. काही कारण असतो, मागच्या पाठीमागचे ऑलिम्पिक किंवा गेम्स चुकले होते. देशासाठी मेडल जिंकत असताना, गुरुंची इच्छा पूर्ण होत असताना खूप अभिमान वाटतोय. आणि या ठिकाणी माझे गुरु हरिचंद्र बिराजदार आणि काका पवार यांची इच्छा होती की मी राष्ट्रकुल ऑलिम्पिक एशियाडमध्ये पदक जिंकावं. त्यापैकी कॉमनवेल्थमध्ये पदक जिंकण्याची मी इच्छा पूर्ण केली, याचाही खूप गर्व आहे मला. आणि या ठिकाणी माझ्यावर प्रेम करणारे सर्व मंडळी, त्यांचं मी मनापासून आभार मानतो. पूर्वीपासून बी ना आता इथून पुढेही महाराष्ट्राच्या जनतेसाठी हमेशा प्रामाणिकपणे कष्ट केलेला आहे. आणि इथून पुढे एशियन गेम्स असो किंवा ऑलिम्पिक असो, दोन्हीमध्ये हे पदक जिंकण्याचा मी काटोकाट प्रयत्न करेल.